शॅडोने मला चावलं. काय नाही, घरचे काम करायचे असतात. छोटा आहे ना मी सगळ्यात घरात, तर मलाच करावं लागतं सगळं. तर आता मस्त आहे की आंघोळ वगैरे झाली माझी. योगी भावा तुला खूप मोठा शाउट आउट माझ्याकडून. साक्षी खूप प्रेम, असंच प्रेम दाखवत राहा. संचिता ही पण आपल्या सगळ्या व्हिडिओला कमेंट करते, तिच्याला ही शाउट आउट पाहिजे असेल तर ते सगळ्यांनी कमेंट करा. सो हे गाइस वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप आप सब ठीक होगे. तुम आय होप आप तुम्ही सगळे ठीक असणार. तर आजचा मराठी स्पेशल ब्लॉग आहे म्हणून मी रिटर्न बोललो की आय होप आपण सगळे ठीक असणार. काय बोलतो मला नाही सांगत. आईच्या गावाची पीप जाऊ देते. आता मस्तपैकी आपल्याला एक काम करतो. सगळ्यात पहिले मी शॅडोला आंघोळ घालणार आहे. मी स्वतः आंघोळ नाही गेले, बट शॅडोला सगळ्यात पहिले आंघोळ करणार आहे. आणि हा आपला मराठी ब्लॉगचा थर्ड ब्लॉग आहे. तीन वीक झाले आपण लगातार करतो आहे. मजा येते मलाही खूप मराठी बोलायला. मला खूप आवडतं यार. मी मराठी एकदम भारी बोलून घेतो, ते तर तुम्हाला समजत असेल. एकदम भारी मस्त मजा येते मला मराठी बोलताना तुमच्याशी. आणि खूपच चांगलं वाटतं. आता काय नाही करायचं, आता फक्त ह्या शॅडोला, आता त्याला माहिती पडलंय की मला आंघोळ घालणार आहे. तो डिप्रेशनमध्ये गेलाय ऑलरेडी. आता त्याला फक्त उचलायचं, जाऊन आंघोळ घालायची. विषय संपला. आंघोळ विंघोळ करून मी तुम्हाला भेटतो त्याला. आता तो किती रागवतो ते पण बघा तुम्ही. चल शॅडो आंघोळ करू. अंगुली 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 इतना रोएगा ना हो, इतना रोएगा ना. चल आंघोळ इको, चल आंघोळ इको. अब मस्त आहे की इसको मी तो मस्त विधी ह्याला आंघोळ बिंगोळ करून तुम्हाला मी भेटतो. तेव्हापर्यंत शाडो बाय बाय बोल, बाय बाय बोल लोकांना. शाडो बाय 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 बाय. ए फ्यू मोमेंट्स लेटर गाइस, तर शाडोला आंघोळ घालून झाले. आणि आता तो आतमध्येच आहे. आता त्याला बाहेर आणतो, बघा तो कसा करतो. सोड त्याला, ये शाडो गावात रे. नो आता तो पूर्ण घर आत्ता माकवेल. मग साफ करावं लागेल. आता मी त्याला एकदम मस्तपैकी पुसतोय. बघा पूर्ण घाण झालोय मी पण, पूर्ण भिजलोय. त्याला पुसतोय एकदम मस्तपैकी, सुकवतो. मग आता तुम्हाला मी त्याला दाखवतो. क्युटी क्युटी दिसतो तो खूप. शॅडू कसा दिसतोय बघा, कसा दिसतोय. क्युटी क्युटी पॉय, नुसती क्यूट रे, नुसती क्यूट रे. मस्तपैकी आता तो सुकेल विकेल. मग नंतर मी आंघोळीला जाईल, तुम्हाला सांगेल मी नंतर थोडा. शॅडोने मला चावलं. नो शॅडो मस्ती मस्ती मध्ये जास्तच करा लागतो रे. म्हणजे लायकी नाही बाई. गायच्या गाड गाईज फोन बी फोन पण पडणार होता आणि मला पण चावणार होता. येडं. चला आता मी थोड्या वेळात आंघोळीला जाईल. मी तेव्हा तुम्हाला सांगतो, तेव्हापर्यंत बाय बाय. वेस बघा शर्ट व्हायचे फक्त केस आहेत याच्यात सगळ्यात जास्त. एवढे केस द्यायचे. आता मी त्याला बांधलाय जस्ट, तर झाडू बिडू मारतोय म्हणून. तुझी लायकी नाही भाई. खरं भाई तू समाजमध्ये नाही राहू शकत. एवढी केस आहेत ना भाई, ते केस घराचे चालू झाले वाटतो. हां केस गळायचे चालू झाले वाटतं मला. त्याच्यामुळे झाडू मारावं लागतं. काय नाही, घरचे कामं करायचे असतात. छोटा आहे ना मी सगळ्यात घरात, तर मलाच करावं लागतं सगळं. ते झाडू बिडू मारतो नाही तर खूप घाण दिसत होतं ते, म्हणून मी झाडू मारून घेतले. आणि मी आता आंघोळ बिंघोळीला जाईल. मी आंघोळीच्या नंतर तुम्हाला परत भेटणार, तेव्हापर्यंत चुम्मा गाईज. तर आता मस्त आहे की आंघोळ वगैरे झाली आहे माझी. आणि आता मला खूप भूक लागली. मी आता जेवणार आहे. मस्त आहे की चिकन आहे आज घरी. चिकन खायंगे. हां ते चिकन खाता मी पोट्सकॉच बघणार आहे. पोट हां एक्स वाय झेड मी तुम्हाला दाखवतो. आता मी जाऊतो, पहिले कपडे वगैरे घालतो, मग नंतर भेटतो तुम्हाला. गाईज तर आता मी जेवतो अँड आता पोट्सकॉच बघतोय. अँड आयुष आणि लयला माहिती असेल तुम्हाला ना, माहिती तर खूप मोठे ते युट्यूबर आहेत. चांगलं आहे खूप. त्यानंतर मी पोट्सकॉच बघत जेवतोय. मी जेवल्या बिवल्यानंतर तुम्हाला भेटतो, तोपर्यंत बाय बाय. तो मी तवापासून आतापर्यंत फक्त मी पोट्सकॉच बघतोय. म्हणजे मधी लाईट गेलती एक दोन तासासाठी, तर खालती गेलो मी. ते तुम्हाला सांगितलं नाही काय माहिती का, बट आतापर्यंत बघतोय. आता फायनली एंड होईल. अँड आता मॅच आहे थोडा वेळ. आय थिंक सो
सीएसके वर्सेस थांबा बघू द्या हा सीएसके वर्सेस डीसी सीएसके वर्सेस दिल्ली आहे ती मॅच बघू आपण तरी तेव्हापर्यंत मी बाहेर बी फिरून येईल थोडा तरी मी दाखवेल तुम्हाला वाटलं की मला दाखवायचं आता मला खूप कंटाळा आलाय परत भूक लागली मी दिवसात कितींदा जेवतो आहे चार हे बघा सकाळ 12 टायमाला एकदा मग नंतर 2-3 एकदा मग नंतर आता एक भूक लागते ती एक रात्री 10-11 आणि झोपताना रात्र 2-3 एवढा बस जास्त टाइम खात नाही मी खूप कमी टाइम जेवतो काय करायचं आता कमीच जेवावं लागतं आता हे झालं की आपण मॅच बघूया नाहीतर आपण पहिले कधी फिरायला जाऊ फिरून फिरून झाल्यानंतर मॅच बघूया चुम्मे के दिल में चौचा मेरे पापा जेवतो मी काहीतरी मग नंतर भेटतो तुम्हाला गाइस तो अबे मैं तर गाइस आता मस्त पैकी मी फ्रेश वगैरे झालं जेवण जेवण पण झालं माझं आता थोड्याच वेळात मी कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करतो नाही तर आम्ही बुद्धविहारात तर रोजच जातो तसंही रोज बुद्धविहारात जातो आणि आम्ही जाऊन येऊ बसून येऊ थोडा टाइम तिथं मी जास्त ब्लॉग नाही बनवणार कारण की आज सकाळपासून ब्लॉग बनतो तर काही एवढं टेन्शन नाही तिथं जाईल आरामात जाऊन बसून वगैरे येतो मी तुम्हाला सांगेल की गेलो आहे बस तेवढंच बाकी काही विषय नाही आता मी तोंडबिन धुतलंय मस्त आहे की तोंडबिन धुतलंय मच्छर येतात ना ते बंद जाळी लावायचं इम्पॉर्टंट आहे हां काय नाही चला जाऊया बुद्धविहारात तर काहीच आता आलो आहे आम्ही बुद्धविहार आता जातो आतमध्ये बसतो आतमधले व्हिडिओ वगैरे नाही काढणार मी जाऊन गप्प बसतो नंतर भेटूया आपलं जायचं आम्हाला तर काहीच मस्त आहे की 15-20 बसलो आणि आता चाललोय घरी जातो मी घरी जाऊन बसतो इथं म्हणजे इथं बसलो आणि नंतर ना जास्त बोलायचा विचार होत नाही म्हणजे फक्त शांत राहावा असा विचार आहे ना जाऊया घरी जाऊन भेटतो तुम्हाला मी जे बीम राईट तर आता मी घरी बसलेलो अँड मॅच आता मी जस्ट चालू केली दिल्लीची बॅटिंग बघितली नाही मी बट आता सीएसकेची बॅटिंग आता बघावं लागेल अँड सीएसकेची बॅड न्यूज आहे की फर्स्ट ओव्हरमध्येच एक विकेट पडलाय बघूया आता काय होतं पुढे मी सांगेल तुम्हाला बघूया पुढं गाइस तर ब्लॉगची एडिटिंग ऑलमोस्ट झाली आहे आणि आता मी जस्ट कमेंट वाचत होतो आणि आज माझा मूड होते की आपण 4-5 लोकांना शॉर्टआउट देऊ आपल्या ब्लॉगमध्ये आणि ते मला डेली ब्लॉगमध्ये सपोर्ट करतातच लोकात एक ना एक कमेंट असतो त्यांचा बघा योगी साक्षी परत मला ना असं हे होतं आहे की इथं बघितलं मग इथं दिसत नाही असं लाईट आहे ना मग तू दिसत नाही तर योगी आणि साक्षी आहे ना ते आपल्या हरेक दर व्हिडिओला कमेंट असतात त्यांचे दर व्हिडिओला दर असा एक व्हिडिओ नसेल की त्यांनी कमेंट नसेल केला मी तेव्हापासून डेली ब्लॉगिंग चालू केली तेव्हापासून आणि योगी तर आपला सगळ्यात फर्स्ट ब्लॉगच मी बघतो मला खूप मोठा शॉर्टआउट माझ्याकडून मी असे स्क्रीनशॉट बघून टाकून देतो स्क्रीनशॉट योगी भावा तुला खूप मोठा शॉर्टआउट माझ्याकडून तुला एकदम भारीवाली चुम्मा आणि साक्षीला पण साक्षीला तर मी गेल्या टायमाला पण दिलं आणि आता पण देतो थँक्यू सो मच साक्षी खूप प्रेम असंच प्रेम दाखवत राहा तुझ्या भावावर मित्रावर तू काय समजते त्याच्यावरती आणि खूप सारा प्रेम तुझ्यासाठी अजून थांबा थोडं काम मला असं वाटतं की जे ते रोज कमेंट करतो मी त्यांनाच देतो संचिता पवार संचिता पाटेतकर काहीतरी आहे सॉरी बट आधी आहे संचिता ती पण आपल्या सगळ्या व्हिडिओला कमेंट करते आज कमेंट नाही आलं तर ते आपण मला सांग का नाही केलं कमेंट संचिता तुझे कमेंट नाही आलं बट इट्स ओके ती करेल आय होप करेल आपण मी 4 लोकांना शॉर्टआउट दिला आणि मी सगळ्यांचे स्क्रीनशॉट टाकणार आहे इथं आणि थँक्यू सो मच तुम्ही चौघांना असेच प्रेम दाखवत राहा असेच कमेंट करत राहा आणि ज्याला हे शॉर्टआउट पाहिजे असेल तर ते सगळ्यांनी कमेंट करा मी दर आता आपण एक नियम ठेवू दर रविवारी सगळ्यांना शॉर्टआउट देऊ आजचा ब्लॉग ऑलरेडी रेडी झाला आता मी हे पण टाकतो मस्तपैकी आणि शॉर्टआउट देतो सगळ्यांना खूप प्रेम असंच प्रेम देत राहा आय नो आपले काही दिवसांनी ब्लॉग एवढे व्हायरल होत नाही बट रिझल्ट मॅटर नाही करत आज नाही आहे बट उद्या असणार चांगला रिझल्ट त्याचा समजलं ना 6 महिन्यात असेल 1 वर्षात असेल तर तुमचा भाऊ सोडणार नाही आणि तुमच्या भावाला तुम्ही सोडू नका तसं मग मी नाही सोडणार समजतं का नाही तुम्ही आपल्या काही दिवसात यूज नाही आले बट इट्स ओके
यूज यू डजंट मॅटर, हळूहळू ते वाढतील आहे ना. पहिले आपले 400 होते, 400 नंतर 500 झाले, 500 आता रिसेंटली आहेत 500-600. सगळ्या व्हिडिओला जातातच जातात. मी एखादी व्हिडिओ जातो 2-3 के जातो नॉर्मल. आता आपण परत बॅक करणारच आहेत थोड्या दिवसात, खूप डेंजरवाला बॅक होणार आहे. आत्तापर्यंत ना आता ना उद्या परवापर्यंत तुम्हाला समजेल, परवा तेरवापर्यंत तुम्हाला समजेल. टेन्शन घेऊ नका, बाकी काय ना विषय होऊल जी होऊल ना बाय. आज तर ब्लॉग वगैरे सगळे एडिट झाले अँड आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर कमेंटमधील नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगसाठी. तोपर्यंत बाय बाय, टाटा, लव यू, टेक केअर, आणि कमेंट खूप सारे करा आणि सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या भावाला. टेन्शन नका, टेन्शन नका देऊ, सबस्क्राईब करा आईच्या गावाची. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.